आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये बाराही तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत मोर्चे काढून आपण तहसीलदारांना निवेदन दिलं। याबद्दल मी मनपूर्वक जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो। नेत्यांच्या समवेतच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावं असा आदेश आल्यामुळं आज आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। त्यांनी सर्व विषय आज या ठिकाणी मांडलेले आहेत आणि याचं निवेदन आपण आज देणार आहोत। बंधू भगिनी, आजचा दिवस जो आहे तो फडणवीस सरकार चले जाओ हा शपथ घेण्याचा आज दिवस आहे। कारण गेल्या 3 वर्षामध्ये त्याचा उल्लेख या सगळ्या नेतेमंडळींनी केला, कोणत्याही आश्वासनाची पूर्ती या सरकारने केलेली नाही। केंद्र सरकारने राज्य सरकारने गेल्या 3-3.5 वर्षामध्ये कुठल्याही घटकाला समाधान दिलेलं नाही। सगळ्या फसव्या घोषणा करून त्याने जनतेला अक्षरशः जनतेची धूळधाण केलेली आहे। आज आपण बघत असाल ना व्यापारी समाधानी आहे, ना शेतकरी समाधानी आहे, ना विद्यार्थी समाधानी आहे, ना त्या अंगणवाडीच्या शिबिका समाधानी आहेत, ना सरकारी कर्मचारी समाधानी आहे, ना व्यापारी समाधानी आहे। कोणी या जगामध्ये आज या देशामध्ये समाधानी नाही आणि म्हणून नोटाबंदी आणि GST मुळे तरी या देशाचं पुरतं वाटोळं झालेलं आहे। आणि म्हणून त्याचा उल्लेख किबी पाटलांनी केला, आम्ही ज्यावेळेला सोडून गेलो होतो ही सत्ता त्यावेळेला आमच्यावर 2 लाख कोटीचं कर्ज होतं, बरोबर त्याच्या दुप्पट 4 लाख कोटी रुपयाचं कर्ज यांनी कशासाठी काढलं याची श्वेत पत्रिका काढण्याची सुद्धा आवश्यकता या निमित्ताने आहे। बंधू भगिनींनो, शेतकऱ्यांची तर इतकी थट्टा केली, शिवाजी महाराजांचं नाव या योजनेला दिलं आणि अक्षरशः या शेतकऱ्यांचा अपमान करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे। 2-2.5 लाख शेतकरी आमच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत आणि फक्त आतापर्यंत 3 कोटी रुपये आलेले आहेत, ते सुद्धा अजून जमा व्हायचे आहेत। म्हणून या सरकारला कोणत्याही परिस्थितीत आता सत्तेवरनं खाली खेचल्याशिवाय दुसरा कोणताही तोंडोपाय नाही। पवार साहेबांनी 71,000 कोटीची कर्जमाफी केलेली होती, अशा प्रकारची कर्जमाफी कधी केली गेली नाही। ऑनलाईन फॉर्म काय घेतले गेले, त्या आयटीच्या त्या विजय गौतम शेखरला काढण्यात आलं, ज्या कंपनीला हे काम दिलं होतं त्याचं टेंडरच काढलं नव्हतं, फक्त 100 कोटी रुपयाचं कर्ज देऊन पैसे या आयटी विभागाकडून हे काम करून घेण्यात आलं, त्यामध्ये 1,000 चुका झालेल्या आहेत। शिष्यवृत्तीच्या मध्ये सुद्धा अशाच आयटीच्या चुका झालेल्या आहेत। या खड्ड्यामुळे तर राज्य हे खड्ड्यात राज्य गेलेलं आहे। म्हणून बंधू भगिनी, तुम्ही आता बघताय सोशल मीडियावर, ज्या सोशल मीडियामुळं नरेंद्र मोदी आणि फडणवीस सरकार सत्तेवर आलं, ही सोशल मीडिया त्यांना हकलल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने रोज सोशल मीडियावर आपण बघतोय। काय काय बघतोय आपण, आपण बघतोय खड्ड्याच्या बाबतीत मी चंद्रकांत दादाला पाटलाला म्हणालो की गेल्या 3 वर्षामध्ये कुठले नवीन रस्ते आपण हातामध्ये घेतलेले नाहीत। तुम्ही हायब्रिड अॅन्युटी नावाचा प्रकल्प आणला, त्याला प्रतिसाद मिळाला नाही, GST मुळे निविदा निघालेल्या नाहीत। आणि मी म्हणालो खड्डे एवढे पडले आहेत, परवाच आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये याचा उल्लेख केलेला होता की रस्त्यावर खड्डे एवढे पडलेले आहेत की एक सोशल मीडियावर पोस्ट अशी आली की एक माणूस म्हणते मला मुतखला झालाय, मला ऑपरेशन करायला सांगितले डॉक्टरनी, मी सांगलीला दवाखान्यामध्ये चाललो आणि त्या खड्ड्यामुळे माझा मुतखला पडला, मी लाभार्थी माझे सरकार। दुसरी पोस्ट एक आली, एक माणूस म्हणते माझी पत्नी गरोदर आहे आणि आमच्या डॉक्टरने सांगितले की आता या वेळेला सिजरीन करावं लागेल, बाळण करा चालू झाल्या की लगेच ऍडमिट करा, बाळण करा सुरू झाल्यावर मी पत्नीला घेऊन निघालो, गाडीतच आमची बाळ झाली, पत्नी मुलगा झाला, आम्ही तिघे लाभार्थी आमचे सरकार। बंद होणे कर्जमाफी झाली या शेतकऱ्यांना, किती लोकांना झाली? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3.5 कोटी रुपयाची कर्जमाफी, 600 कोटी रुपयाची कर्जमाफी व्हायला पाहिजे होती। बंधू भगिनी, अशा प्रकारचं हे राज्य हे चाललेलं आहे। एका बाजूला शिवसेना सातत्याने टीका करते, परवा उद्धव ठाकरे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले, ते म्हणाले आम्ही चांगलं काम केलं तर गोडवे जाऊ नाहीतर जोडे मारू, आता जोडे हाणण्याची वेळ आता आलेली आहे। बंधू भगिनी, परवा एक सोशल मीडिया मी वाचलं की आता उद्धव ठाकरेंचा सरकार पाडण्याचा 64वा इशारा त्यांनी दिलेला आहे, आता शतकाकडे त्याची दमदार वाटचाल चालू आहे। आता आदित्य ठाकरे म्हणते डॅडी 2 दिवसात कुठं सरकार पडायची आपण इशारा दिला नाही, अरे बाळा सकाळीच 11 वाजता केला, उद्या वाच। म्हणजे अशा प्रकारची टीका त्या शिवसेनेची व्हायला लागलेली आहे आणि म्हणून या असे मंडळी सत्तेत आहेत, कुणाचा कुणाचाही मागमूस नाही, पैशाचं काय करतायत माहिती नाही, कुठल्याही मंत्रालयात काम होत नाही। तुम्ही कुठल्याही सामान्य माणसाला विचारा, तो सामान्य माणूस म्हणतोय की आता हे सरकार गेलं पाहिजे आणि